नमस्कार मित्रांनो, तर मित्रांनो आज दिनांक 1 ऑक्टोबर 2023, तर आजचा विषय आहे सोयाबीन सोंगायला आली की नाही हे आपण कशाप्रकारे ओळखलं पाहिजे आणि परफेक्ट टाईम त्याचा काय असते। तर हे बघा, आता आपण उभे आहो करिश्मा या सोयाबीनच्या प्लॉटमध्ये आणि आपल्याला काय ठिकाणी आपल्याला तुमचा प्लॉट वाढलेला दिसेल कॅमेरा दाखवू या ठिकाणी। हे बघा, या ठिकाणी तुम्हाला प्लॉट हे वाळेल दिसेल, परंतु त्याच्यामध्ये काय झालं आता एक एक झाडं जे आहेत त्याच्यामध्ये हिरवे आहेत। समोर बघा, आता साधारण हे 80% प्लॉट वाळलेलं आहे आणि 20% प्लॉट हिरवं आहे। जेव्हा तुम्हाला हे या प्रकारे झाडं दिसतील बघा हिरवे, त्या ठिकाणी तुम्हाला पिवळे दिसतील असे थोड्याफार प्रमाणात। हे बघा, या ठिकाणी तुम्हाला एक झाड याच्यामध्ये पिवळं आहे, या ठिकाणी बघा हे झाड पिवळं आहे, म्हणजे हा प्लॉट आणखी एकदम परफेक्ट वाळलेला नाही याचा असा अर्थ या ठिकाणी होते। आणि संपूर्ण जर प्लॉट वाळतील तेव्हा पूर्ण शेंगा जे आहेत एकदम या प्रकारे होतात। समजून घ्या, हे प्लॉट ही झाडं येत आहेत एकदम कापण्यासाठी तयार झालेले आहेत। तर अजून याला साधारण 4 दिवस लागतील, जसा पाऊस उघडेल तसं ऊन जास्त पडेल तसं हे झाड जे पिवळं पडलं ते लवकर कापण्यासाठी येते। तर आता या ठिकाणी तुम्ही बघू शकता, त्या ठिकाणी पानझाडसुद्धा झाले नाही, इथे झाड आहेत बघा त्यामध्ये। तर बघा, हे झाड जे आहेत आता याचे पानसुद्धा हिरवे आहेत। जेव्हा असे पानं राहतात तेव्हा काय करावं लागते, हे पान आता 2-3 दिवसामध्ये पूर्ण गळतील, परंतु त्याची दांडी जी आहे ती हिरवी राहील समोर जेव्हा कापताना आपण। परंतु जेव्हा आपण त्याची सुडी लावतो तेव्हा काय करायचं, हे जे दांडी आहेत या दांडीला वेगळ्या साईडला काढायचं। जेव्हा आपण ढीग मारतो का तेव्हा साईडला काढलं तर आपल्या ढिगाला कसल्या प्रकारचा प्रॉब्लेम त्या ठिकाणी येत नाही। तर अशा प्रकारे आपल्याला कापताना आणि सुडी मारताना काळजी घ्यावी लागते। आणि आता बरेच बघा, त्याच्यामध्ये आता हे जे गवत हे पडलेलं आहे म्हणजे हे पालापाचोळा जमिनीमध्ये पडला आहे। आता बरेच शेतकरी काय करणार आहेत यावर्षी, समोर पाऊस कमी असल्यामुळे लवकरच हरभऱ्याची पेरणी करणार आहे, त्याच्यामुळे तुमच्या हरभऱ्याला जास्त मोठ्या प्रमाणात बुरशी लागण्याचा जास्त शक्यता असते। कारण की हे जे पानं आहेत हे आणखी ओले आहेत आणि याचं विघटन व्हायला वेळ लागते, त्यासाठी शक्यतो तुम्हाला जर हरभरा घ्यायचा असेल तर पहिले नांगरटी मारा, त्यानंतर बीज हरभऱ्याचे बियाणं बीज प्रक्रिया करा, त्यानंतर हरभऱ्याची पेरणी करा। तुम्ही जर असं डायरेक्ट याच्यामध्ये जर आपण पेरतो म्हणून हरभरा, तर या ठिकाणी हरभऱ्याला मोठ्या प्रमाणात बुरशी लागू शकते। त्याच्यामुळे शक्यतो सोयाबीन निघल्या हरभऱ्याची पेरणीची घाई करू नका, एवढंच आजच्या व्हिडिओमध्ये सांगायचं। धन्यवाद।